वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स इधे आयोजित कर प्रदर्शना मांडण्यासाठी सुमारे 17 किलो आणि 8 कोटी दागिन्यांवर नोकर आणि त्याच्या मित्रांनी डरला मारला। राजस्थान मध्ये एका शेतात या चोरट्यांनी 8 कोटींचं सोनं गाडून ठेवलं होतं। दरम्यान भुलेश्वर इथल्या व्यापाऱ्याच्या कार्यालयात ठेवण्यात आलेलं सोनं चांदी आणि हिऱ्यांचे दागिने घेऊन 5 जण राजस्थान इथे पसार झाल्याचं समोर आलं होतं। अखेर या आरोपींच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आलंय आणि या प्रकरणात पोलिसांनी 10 आरोपींना आतापर्यंत अटक करत 90% चोरीचा मुद्देमाल हस्तगत केलाय। या संदर्भात आपण अधिक माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांच्याकडून। सूरज, काय सांगाल, कोट्यवधींचं हे सोनं त्यांनी शेतामध्ये दडून ठेवलं होतं आणि हे सगळे चोरटे आता गजाआड झालेत। नक्कीच, वांद्रे कुर्ला येथे एका एक्झिबिशन साठी हे संपूर्ण सोनं दुकान मालकाने आणण्यात आलं होतं आणि 14 जानेवारी रोजी यातील गणेश कुमार या आरोपीने हा संपूर्ण कट रचून तब्बल 17 किलो 4 ग्राम हे सोनं, त्याची किंमत 8 कोटी इतकी आहे, हे सोनं चोरून नेलं होतं। कुठलाही पुरावा पोलिसांना सापडू नये म्हणून सीसीटीव्हीचे डीव्हीआर देखील नेले होते आणि याचा तपास मुंबई पोलिसांनी सुरू केला होता। तब्बल 6 पथकं या आरोपींच्या शोधासाठी तैनात करण्यात आली होती। राजस्थानला जाऊन मुंबई पोलिसांनी अतिशय उत्कृष्ट अशी कारवाई करत 10 आरोपींना अटक केलेली आहे। तर विशेष म्हणजे यातील 90% रिकव्हरी देखील केलेली आहे। पोलिसांनी तब्बल 15 किलो 4 ग्राम सोनं हे मिळवलेलं आहे। सर्वात विशेष म्हणजे अवघ्या कमी वेळात श्रीमंत होण्याचं स्वप्न बघणाऱ्या या आरोपींनी हे कृत्य केल्याचं आता कबुली दिलेली आहे। त्यानुसार या आरोपींना अटक करून आता न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी देखील सुनावलेली आहे। तपासात या आरोपींनी हे सोनं वाटून घेतलं होतं आणि त्यातीलच काही सोनं हे शेतामध्ये 6 फुटाचा खड्डा काढून त्यामध्ये लपवण्यात आलं होतं। मात्र पोलिसांनी या संपूर्ण प्रकरणाचा पर्दाफाश करत आता 90% सोन्याची रिकव्हरी केलेली आहे। 10 आरोपींना अटक केलेला आहे, यातील 2 आरोपी अद्याप फरार असून त्यांचा शोध सुरू आहे। नक्कीच, धन्यवाद सूरज दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।